स्वागतम हरिभक्त पारायण परम पूज्य श्री बाबा महाराज यांचे आगमन झालेले आहे। आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे आज महाराजांचं स्वागत चेन्नई व मदुराईहून आलेले श्री तुकाराम गणपती महाराज हे बाबांना हार घालून त्यांचं स्वागत करतील व पोथीला हार श्री राजन सिंगापूरहून आलेले आहेत ते हार घालतील। ए कोण आहे श्री रमणलाल परदेशी हेही बाबा महाराजांचं हार घालून स्वागत करत आहेत। धन्यवाद। महाराजांनी माझ्या कॅसेट किती ऐकले असतील, 3 वर्ष रोज रात्री 10 ते 3 असे जवळजवळ 3 टेप रेकॉर्डर ऐकून ऐकून संपले, संपूर्ण कॅसेट ऐकल्या, मराठी भाषा ऐकून ऐकून अवगत केली। त्यांची गुरुभक्ती अलौकिक आहे, परंपरेची निष्ठा अलौकिक आहे, त्यामुळे त्यांना जास्ती काही करावं लागलं नाही, निष्ठेतून त्यांना आशीर्वाद मिळत गेला। आणि भजन इतकं सुंदर करू लागले, आपलंच मराठीतलं, अभंग आपलेच, दुसरे कोणते नाही, अभंग मराठीतून आणि निरूपण तामिळमधून। त्यांची निष्ठा इतकी फलद्रूप झाली की तामिळ लोकांनी त्यांना ऑस्ट्रेलियाला बोलवलं, न्यूझीलंडला बोलवलं, सिंगापूरला वर्षातून कार्यक्रम असतो, दुबईला कार्यक्रम असतो, अमेरिकेला कार्यक्रम झाले, इंग्लंडमध्ये कार्यक्रम झाले। तामिळ मंडळीने त्यांना ठिकठिकाणी कार्यक्रमाकरता बोलवले आणि आता चेन्नई परिसर, मदुराई म्हणा आणि चेन्नई परिसरात जेवढ्या ठिकाणी ते कार्यक्रम करतात, आता सत्तरकर परंपरेचे मुख्य प्रतिनिधीच असल्याकारणाने आपलेही कार्यक्रम तिथे झाले आणि आता 2000+ वारकरी मंडळी तिथे आहेत। एवढंच नव्हे तर 2000+ मुलं त्यांनी तिथे तयार केली आहेत, अगदी गुरु हा संतकुळीचा राजा विजय इतके अभंग सुंदर म्हणतात। आणि आश्चर्य वाटेल की सगळ्या कॅसेटमधल्या चाली महाराष्ट्रातला एकालाही म्हणता येत नाही, अनुकरण करताच येत नाही, काय असेल मला कळत नाही। अनेकांनी प्रयत्न केले, संगीतातल्या प्रख्यात माणसांनी हरिपाठाची कॅसेट काढण्याचे प्रयत्न केले, पण तो हरिपाठ इतका लोकप्रिय झाला की एका मंदिरावर कोरलेला आहे हरिपाठ, इतका तो हरिपाठ लोकप्रिय झाला। आणि वारकरी संप्रदाय आज जवळजवळ आत्ताच वारीला त्यांच्या परिसरातून 70-80 माणसं आणि आता अजून एक वास्तू तिथे उभी करतायत की जेणेकरून दर वारीला 200-400 माणसं चेन्नईहून यावी हा त्यांचा संकल्प आहे। तेव्हा मला मुद्दाम त्यांनीच आज दोघांनी हार घातले, आवडीने प्रेमाने आलेली मंडळी आहेत आणि अतिशय निष्ठावंत आहेत। शेवटी तुम्हाला वाचता येतं का नाही हा महत्त्वाचा भाग नाही, तुमची निष्ठा किती आहे, निष्ठेने सर्वच येतं आणि निष्ठा नसलं तर हातात आलेलं निष्ठून जातं। हा प्रत्यक्ष साक्षात्कार आहे, मला कोणाची तोंडपूजा करता येत नाही, मला तुम्हाला कल्पना आहे माझा स्वभाव आहे हे रोखठोक आहे, असं नाही जे आहे ते सांगणार। ही दक्षिणात्य मंडळी जी आहेत परमार्थाची खूप आवडत्या लोकांना, पण कर्मकांडामध्ये अडकली ही मंडळी जास्ती,
पण वारकरी संप्रदायात आल्यानंतर ज्ञानोबारायचं तत्वज्ञान बघितलं, पांडुरंगाची भक्ती बघितली आणि त्यांचं ऊर भरून आलं. किंबहुना ती मंडळी रोज प्रार्थना करतात. काय करतात प्रार्थना? की त्यांनी माझ्याजवळसुद्धा त्यांचे येत आणि जे इतर मंडळी येतात काय म्हणतात, बाबा महाराज वी प्रे टू यू दॅट आवर नेक्स्ट बर्थ शुड बी इन महाराष्ट्र सो दॅट वी कॅन रीड इट ज्ञानेश्वरी व्हेरी नाईसली. बघा आता हे राजन फार मोठ्या पदावर आहेत, इंटरनॅशनल कंपनीमध्ये हिशोब टिशोब तपासतात, मोठ्या त्यांच्या कंपनीचे पार्टनर अमेरिकन लोक आहेत. या मंडळींच्या तुम्ही कपड्यावर जाऊ नका, तसं वारकऱ्याच्या सुद्धा कपड्यावर जाऊ नये. काय मला कोणीतरी म्हटलं वारकरी साधा सुद्धा दिसतो, म्हटलं चुकीचं बोलताय, माझ्या दिंडीचा विणेकरी जो मोहित आहे तो एलेलेम आहे. काय आणि महानगरपालिका मुंबईमध्ये लॉ ऑफिसर आहे, तेव्हा फेटा बांधतो धोतर बांधतो म्हणजे, म्हणून इंग्रजीमध्ये म्हण आहे अपिअरन्सेस आर डिसेप्टिव्ह. तेव्हा आमचे तुकाराम गणपती महाराज काय, राजन काय आणि त्यांच्या परिवारातील सगळीच मंडळी अत्यंत निष्ठेने खटपट करतात की ज्ञानोबा तुकोबाचा परमार्थ परिसरामध्ये व्हावा, त्यांच्याकडे व्हावा, परदेशात व्हावा. आणि अत्यंत निष्ठेने 20 वर्षापूर्वी त्यांनी माळ घातली माझी. मला आश्चर्य वाटलं की 20 वर्षापूर्वी काय त्यांना जास्ती कळत नव्हतं, कळत नव्हतं पण बरं वाटलं. आणि त्या बरं वाटण्यातून 20 वर्षापूर्वी माळ घातली आणि त्याचा आज परिणाम असा आहे की हजारो मंडळी वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये आली. 2 कारणं आहेत त्याला, त्यांची आपल्या गुरुघरावर निष्ठा, आणि गुरुघरावर निष्ठा असल्याकारणाने पांडुरंगाचा त्यांना झालेला प्रसाद, पांडुरंगाच्या प्रसादामुळे आशीर्वादामुळे आणि आज ती परंपरा वाढत आहे. ती परंपरा वाढणं म्हणजे सातारकर परंपरेचा प्रसार चेन्नईमध्ये होणं. वर्षातून एकदा तरी मी जातोच. काय विठ्ठल विहार त्याचं मोठं तिथे हॉल आहे कीर्तनाकरता, आत्ता सुंदर हॉल बांधला, दर एकादशीला तिथे कीर्तन होतं असा हा. म्हणून आज ते आलेत, अन्यश आलेत, ते सिंगापूरचे आता चेन्नईला आलेत, आत्ता मुद्दाम दर्शनाकरता आले. म्हटलं लोकांनाही कळू दे पुणेकर मंडळींना की तुम्ही जसे निष्ठेने रोज येता, बरं का 27-28 वर्ष निष्ठेने येता, तशी सातारकर परंपरेला तुम्ही माझ्याच परंपरेतला आहात, ज्या अर्थी एवढ्या वर्ष येत आहे त्या अर्थी मी काही तुम्हाला परकं मानत नाही. काय कदाचित काही लोकांनी माळा घातल्या असतील, काही लोकांनी घातल्या नसतील, मला मान्य आहे. काही अडचणीमुळे कुणाला माळा घालता येतात, कुणाला माळा घालता येत नाहीत, तरी पण इतक्या वर्ष सातत्याने येणं म्हणजे त्या परंपरेबद्दल प्रेम असणं, आदर असणं. काही वेळेला गोष्टी आवडतात पण माणसं जात नाहीत, इथे माणसं आवडीने आली, प्रेमाने आली आणि आज सातत्याने समाज पहिल्या दिवसापासून टिकून आहे, सुरुवातीच्या काळापासून हे वैशिष्ट्य आहे. म्हणून आज त्यांच्यातर्फे हात घातला. एक माहिती असावी तुम्हाला की सातारकर परंपरेतून फक्त महाराष्ट्रात कार्य होतं असं नव्हे, बरं का तामिळनाडूमध्ये सुद्धा खूप मोठा प्रचार ते करत आहेत. त्यांना एकदा जोरात टाळ्या वाजून कौतुक करा त्यांचं. पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. सद्गुरुदादा महाराज अप्पा महाराज की जय. ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो
पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी तुमचा अनुग्रह लाधलो मी कळा कुसरी काहीच नेणे मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अतिभाविका बोलतो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी तुमचा अनुग्रह लाधलो एका जनार्दनी तुमचा दास एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी तुमचा अनुग्रह लाधलो पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज सद्गुरुदादा महाराज संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान आणि आपल्या असामान्य अलौकिक अमृतानुभवाच्या माध्यमातून एक अलौकिक दर्शन घडवलं शब्द कसा आहे षड दर्शन वैशेषिक न्याय सांख्य योग पूर्व मीमांसा उत्तर मीमांसा ज्यांनी समाजाला काहीतरी विशिष्ट विचाराचं दर्शन घडवलं त्यांना आपण दर्शनकार म्हणतो दुसरं नाव आहे द्रष्टा पुरुष द्रष्टा पुरुष म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला सियर्स म्हणतात सियर म्हणजे ज्यांनी परमतत्व पाहिलं आहे ज्यांनी परमतत्व जाणलं आहे तसं ज्ञानेश्वर महाराजांना जेवढ्या उपमा द्याल तेवढ्या थोड्या आहेत कोणत्या शब्दांनी त्याचं वर्णन करावं आम्ही काय शब्दांनी वर्णन करणार त्यांनीच जर शब्दाचं खंडन केलं आहे तर आम्ही तरी त्याचं निराळं वर्णन काय करू शकतो काहीच करू शकत नाही आणि म्हणून तत्वज्ञानाच्या विचारावर आरूढ होऊन अत्यंत जाणतेपणाने आपले विचार जगतापुढे मांडले सोपं नाही आहे की एक वर्ग असं म्हणतो की जगत हे माया कार्य जगत हे अज्ञान कार्य आहे आणि तो विचार जगतामध्ये रूढ झाला असताना याने सांगावं
की जगत हे माया कार्य अज्ञान कार्य नसून जगत हे ज्ञानाचं व्यक्त दर्शन आहे। विचाराचा मोठा संघर्ष होता, कोणालाही आपले विचारापेक्षा दुसरा कोणीतरी विचार काहीतरी मांडतंय म्हटलं की सहज स्वभावता कुठेतरी मनामध्ये विक्षेप निर्माण होतो। जीवाचा स्वभाव आहे, त्याच्याबद्दल काही बरं का, कापड घ्यायला गेल्यानंतर आपण जर हे म्हटलं आणि दुसऱ्याने जर हे म्हटलं तर दुसऱ्याने हे म्हटलेलं आपल्याला पटत नाही। आपण जर म्हटलं हे म्हटलं तर ते काउंटर क्वेश्चन विचारतात हे का नको बरं का। आमच्या घरातली एक रोजची किटकिट आहे, सकाळ संध्याकाळ जेवण काय करायचं, यक्ष प्रश्न म्हणजे माझ्या घरात नाही तुमच्या घरात येतोच असेल, म्हणजे बायका नवऱ्याने जेवढ्या पिडलेल्या नाही तेवढी या विचाराने पिडलेल्या आहेत, जेवण काय करायचं। आता काय करायचं म्हटल्यानंतर एकाने एक सांगितलं की दुसरा म्हणतो नाही ते उद्या करू हे आज करू, की तिसरा म्हणतो मग अगोदर का विचारलं हेच का करू नाही, माझं बोलणं कळलं का। साधं जीवनामध्ये जीवन जगत असताना एक म्हटलं की दुसरं त्याला प्रतिशब्द येतो प्रतिविचार येतो, याच्यामध्ये कुठे काही विरोध आहे अशातला काही भाग नाही आहे। एकाने एक आपली आवड व्यक्त केली, दुसऱ्याने आपली दुसरी आवड व्यक्त केली, पण व्यक्त केल्याशिवाय राहत नाही हे जसं सत्य आहे तसं एवढा मोठा प्रश्न हा की काय जगत आहे, नाही काय जगताकडे काय दृष्टिकोनातून बघावं, इथे जर दुःख दिसतं बरं का मग याला काय म्हणावं, नाशिवंत दिसतं, अविनाशी तत्वातून नाशिवंत कसं प्रगट होईल, मग माया ग्रहित धरली, चला तिच्यावर ढकलून द्या ती ग्रहित धरली। ज्ञानेश्वर महाराज म्हणले तसं ग्रही धरून उपयोग नाही आहे बरं का। एक घरातला कुटुंब प्रमुख असतो म्हटल्यानंतर एक विचार त्यांनी झाला तर तो सगळ्यालाच लागू आहे, तसं या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आधी अज्ञान ग्रहीत धरले मग नाहीसे कसे केले, काय आहे वेदांतामध्ये व्यावहारिक सत्ता मान्य केली, पारमार्थिक सत्ता मान्य केली, प्रातिभासिक सत्ता मान्य केली, एक व्यावहारिक सत्ता नित्य दिसते आपल्याला ती, प्रातिभासिक शब्दाचा अर्थ स्वप्नात दिसते ती, आणि शेवटी पारमार्थिक सत्ता। तर जे मागचे विचारवंत होऊन गेले त्यांनी व्यावहारिक सत्तेमध्ये अज्ञान मान्य केलं पण परमार्थिक सत्तेमध्ये ज्ञान मान्य केलं आणि व्यावहारिक सत्तेमध्ये अज्ञान ग्रहित धरलं। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात परमार्थिक सत्तेत अज्ञान नाहीच पण व्यावहारिक सत्तेमध्ये सुद्धा ते नाही, इथेच हा कळीचा मुद्दा आहे। काय म्हटलं मी, आता तितके माणसाला अभ्यासालाही वेळ नाही त्यामुळे आता काही वाद काही होत नाही, त्यांनी एकदा वाद संपलेले आहेत महाराष्ट्रामध्ये, तेव्हा कुणीही शब्दाची फिरवाफिरव केली तरी ज्ञानोपारायाचा शब्द फिरवता येत नाही, काळ्या दगड्यावरची रेघ असते कारण ते असं तसं सोडत नाहीत। तुम्हाला एक दृष्टांत देता देता नाके नऊ येते, तुम्ही ऐकलं आता शब्दखंडन, एक नाही ओळीने दहा दहा पंधरा पंधरा दृष्टांत दिले, हे नाही समजलं हे समज, हे नाही समजलं हे समज, कारण तो नुसता भाषाप्रभू नव्हता तर विश्वाचा जनिता होता। ज्ञानोबा राय कोण आहेत, महाविष्णूचा अवतार असल्या कारणाने विश्वाचे जनिते आहेत। तेव्हा या ठिकाणी माया कार्य अज्ञान कार्य, मायावादी परमार्थिक सत्तेत अज्ञान नाही हे कबूल आहे पण ज्ञानेश्वर महाराज अज्ञान कधीच नाही हाच फरक
त्यांच्यात आणि आपल्यात आहे. कोणत्यात अवस्थे अज्ञान नाही म्हणजे केव्हाच नाही. आमक्या ठिकाणी आणि आमक्या ठिकाणी नाही म्हणजे काय? अहो नाही म्हणजे कुठेच नाही. एक लौकिक दृष्टांत देतो. बाबा महाराज आत्ता इथे आहे म्हणजे कुठेच नाही. आता काही काही सध्या प्रसिद्धी करतात बरं का, मजा आहे हे जगात काय. अहो काल महाराज आमच्या गावी होते कीर्तनाला. मी माझं सांगत नाही, मला या थोतांड आवडतच नाही. असं तुमच्या गावी? अहो काल आमच्याकडे कीर्तन केलं. म्हणजे दोन दोन ठिकाणी महाराज जन्माला आले, कळलं. महाराजी धन्य, त्यांचे विचारी धन्य, सगळं धन्य. आपण कुठेतरी एका ठिकाणीच असतो. कुठेतरी जगाची फसवणूक करायची आणि आपण कोणीतरी मोठे आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करायचा. काही आवश्यकता नाही. मोठेपणा सिद्ध करण्याची आवश्यकताच नाही. असेल तर असेल, नसेल तर नसेल. एखाद्या बाईचा गोरा रंग असेल तर असेल, नसेल तर नसेल. तिने काही कपाळाला बोर्ड लावून फिरावं की मी गोरी आहे म्हणून?